हॅलो, नमस्कार. मी अर्चना. आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आता कसं दसरा होऊन गेला आहे आणि दिवाळी यायला पण वेळ येतो, त्यामुळे मी आता कसं पार्लरमध्ये निवांत आहे जरा, कारण की सध्या तरी आता गावात गिराईक येण्याचं तर नसतात. दिवाळी दसऱ्यासाठी सगळेजण येऊन गेलेले असतात लेडीज, आणि दिवाळी यायला पण वेळ आहे, त्यामुळे एक आरती वगैरे असं चालू असतं, जास्त काही गर्दी नसते इकडे आता. तर त्यामुळे आता मी निवांत होते, म्हटलं काहीतरी ब्लॉग बनवावा. आणि आता कसं दुपारचं 1 वाजून गेलं आहे, जेवणाची वेळ झाली आहे, परंतु आज सकाळी मी पोटभर नाश्ता केला होता, त्यामुळे मला काही भूक नाही. तर की आज माझ्या नाश्ता मी आवडतीचा पदार्थ बनवला होता, पोह्यांचे वडे. तर कसं माझ्या मुलाला ना रोज टिफिनला भाजी पोळी वगैरे नाही आवडत, त्याला काहीतरी वेगवेगळंच बनवावं लागतं तरच तो टिफिन खातो. तर आज मग मी त्याच्यासाठी पोह्यांचे वडे बनवले होते, तर त्यामुळे मी पण पोटभर नाश्ता केला होता. त्यामुळे आता मी काही जेवणासाठी लगेच घरी जाणार नाही आहे, आणि रिकामा वेळ होता म्हटलं काहीतरी करत बसावं. पण नेहमी नेहमी डमीवरती काही हेअरस्टाईल वगैरे करून करून आता कंटाळला, म्हटलं तर दुसरं काहीतरी करायला. आज क्लासच्या मुली पण नव्हत्या आलेल्या, तर म्हटलं मग आज स्वतःवरच काहीतरी करावं. आता काय करायचं तर म्हटलं माझे केस खूप स्ट्रेट आहे, जसं तुम्ही पाहत असतात, मला एवढे स्ट्रेट केस नाही आवडत, मला कर्ली केस आवडतात. तर आपल्या लेडीजचं कसं असतं की ज्यांचे कर्ली केस आहेत त्यांना स्ट्रेट केस आवडतात, ज्यांचे स्ट्रेट आहेत त्यांना कर्ली आवडतात. आता मला कर्ली करायची आहे, तर म्हटलं बसल्या बसल्या कर्ली करून घेऊ. माझे मिस्टर फारसे मला कर्ली केस करून देत नाही, कारण की माझे केस तसे विरळ पण आहेत आणि त्यांना नाही आवडत कर्ली केस, ते म्हणतात नको करत जाऊ. आणि आता सध्या कशी माझे केस जरा ऑइली पण झालेत, मला केस उद्या धुवायचीच पण आहेत. तर त्यामुळे म्हटलं आज कर्ली केले की उद्या पुन्हा वॉश केल्यावर ते जसे तसे होतीलच, तर म्हणून म्हटलं आता चला केस कर्ली करू. तर पहा मला जमतंय का, आता स्वतःचे स्वतः करायचं म्हटलं जरा भीती वाटते, कारण की चटका वगैरे बसू शकतो वगैरे, त्यामुळे जरा सावध होऊनच आणि जरा कमी प्रमाणातच कर्ली करेल, म्हणजे जास्त स्किनला टच होईल इथपर्यंत तरी नाही करणार मी. इतरांना करताना कसं आपण काळजी घेतो आणि आपल्याला माहीत असतं कुठपर्यंत करतो आहे आपण, काय होतं आहे. आता जरा थोडीशी भीतीच वाटते स्वतःला करण्यासाठी, त्यामुळे मी खालची खालची केस कर्ली करते. तर बघा मग आता मी कसे केस करते. केस कर्ली करण्यासाठी आधी त्यातलं सगळं गुंता काढून घ्यायचं. कर्ली असो किंवा स्ट्रेट जरी करायची असलं तरी आधी सगळं गुंता काढून घ्यायचं, म्हणजे त्रास होणार नाही. आणि केस कर्ली करण्यासाठी मी हे कर्लर पण आता गरम करून घेतलं आहे. माझ्याकडे दुसरं पण आहे, जसं ते चायनाचे गोल, तर त्या टाईप आहे, परंतु त्यांना आता स्वतःचे केस नाही जमणार, पाठीमागचे केस गुंतले तर ते उगीचच कट करावे लागतील. तर अशा छोटा छोटा बटा घेऊन मी कर्ल करते आहे. मी जास्त नाही करणार, या शेपमध्ये करणार आहे. आता जर तुम्ही पण कर्ल करणार असाल घरी, तर काय करायचं, असे छोट्या छोट्या बटा घ्यायच्या आणि या कर्लरवरती असे लपेटायच्या. तर आणि त्यानंतर लपेटल्यानंतर ना मनातल्या मनात असं 10 पर्यंत काउंट करायचं आणि तोपर्यंत ठेवायचं. नंतर अल्लाद हातावरती केस घ्यायचे, केस डायरेक्ट खाली नाही सोडायचे, डायरेक्ट खाली सोडले तर ते लगेच सरळ पण होऊ शकतात. हातावर घेतल्यानंतर ते जरा नॉर्मल टेम्परेचरला आले की मग खाली सोडायचे. पाहू शकतो खूप छान कर्ल होऊ राहिले केस माझे. आता तुम्हाला वाटत असेल ही इकडे कुठे आधी मध्ये बघतीये, तर मी जरा मोबाईलच्या स्क्रीनकडे पण पाहते मध्ये मध्ये, कारण की मला पण दिसलं पाहिजे ना माझे केस कसे आहेत आणि कोणते केस घ्यायचे आहेत वगैरे, कसे बनले आहेत. केस तुम्ही कर्ली किंवा स्ट्रेट करणार असाल तर त्याआधी हीट प्रोटेक्शन म्हणून तुम्ही सिरम वगैरे वापरू शकता. आता माझ्या केसांना ऑलरेडी भरपूर तेल आहे, मला सिरम नाही लावा असं वाटलं त्यामुळे. अशा प्रकारे केस लपेटायचे, स्किन पासून थोडस लांबच ठेवा. स्वतः करत असताल तर दुसरं कोणी करत असेल तर ते घेतीलच काळजी आपोपच, परंतु स्वतः करत असताना जरा भीती वाटते.
माझे सगळे केस कर्ली करून झाले आहेत, तर तुम्ही पाहू शकता. मला तरी आवडलेत, खूप छान दिसत आहेत, मला आवडलेत. तर हे कसे दिसत आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच स्ट्रेट केस चांगले की कर्ली केस चांगले दिसत आहेत ते पण सांगा. आता मी घरी जाते आहे जेवण करायला, त्यानंतर मला जसा वेळ मिळेल तसं मी पुन्हा व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत कीप इन टच.